विधान परिषद बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आता प्रयत्न केल्याची शक्यता आहे. आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करू अशी भूमिका भाजपनं घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केलंय. राज्यसभेला आलेला अनुभव पाहता महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल अशी आशा आहे असंही पाटील म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या दणक्यानंतर महाविकास आघाडी आता विधान परिषदेसाठी सावध हालचालींना सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपनं हे सूचक वक्तव्य केलंय. मला विश्वास आहे की महाविकास आघाडी राज्यसभेच्या वेळेला थोडी अडून राहिली. राज्यसभेच्या वेळेला अडून राहिल्यामुळे जे परिणाम झाले ते लक्षात घेता बिनविरोध निवडणूक होण्यासाठी नक्की मैत्रीचा हात, सहकार्याचा हात, सकारात्मक हात पुढे करेल. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी संभाजी थोरात आपल्या सोबत आहेत. संभाजी, आपण बघतोय की महाविकास आघाडीला राज्यसभेमध्ये एक मोठा दणका मिळालेला आहे, त्यामुळे विधान परिषदेला सुद्धा भाजपची जी रणनीती आता सुरू झालेली आहे त्यामुळे महाविकास आघाडी काय काही रिस्क घेईल असं वाटत नाहीये. संदीप, खरं तर भाजपचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भाजपनं या विधान परिषदेच्या निवडणुकीत अगोदरच 6 उमेदवार दिलेले आहेत की भाजपच्या सगळ्या संख्याबळानुसार 4 उमेदवार निवडून येतील. 5वा जो प्रसाद लाड उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला 26-27 मतांची गरज आहे. आणि तरीही सदाभाऊ खोतांच्या रूपानं त्यांनी अपक्ष म्हणून 6वा उमेदवार दिलेला आहे. मग त्यामुळं आता जर महाविकास आघाडीची सकारात्मक चर्चा झाली तर ते एक उमेदवार म्हणजे सदाभाऊ खोत मागे घेऊ शकतील. मात्र 5 उमेदवार द्या अशी अट महाविकास आघाडीला घालतील. कारण कुठंतरी आत्मविश्वास वाढलाय. राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि उमेदवार तिसरा निवडून आल्यानंतर भाजपची ताकद वाढलेली आहे हे स्पष्ट आहे. किंवा भाजप काहीही करू शकतं हेही स्पष्ट झालंय. त्यामुळं भाजपनं ठेवलेल्या प्रस्तावावर आता महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. चंद्रकांत दादांनी त्याबाबत एक सकारात्मक पाऊल टाकले. मग ते सकारात्मक पाऊल म्हणजे एक उमेदवार जो 6वा उमेदवार आहे सदाभाऊ खोत यांचा अर्ज भरलेला आहे तो मागे घेतील. मात्र यांचं मिटेल असं दिसत नाही कारण भाजप 5 जागांवर ठाम राहील. अगदी, त्यामुळे आता काय होत आहेत घडामोडी, आज फॉर्म मागे घेईपर्यंत काय घडामोडी होत आहेत ते बघावं लागणार आहे. संभाजी, या सगळ्याचे अपडेट घेत राहणार तुर्तास. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.